आमदारांना भीक द्या, आमदारांना भीक द्या. सर्वसामान्यांना नाही गरे, आमदारांना गरे. सर्वसामान्यांना नाही गरे, आमदारांना गरे. आज मडलिके खुर्द गावातील सर्व तमाम लोकांच्या वतीने तरुण मंडळाच्या वतीने परवा जाहीर केलेल्या विधानसभेमध्ये 300 आमदारांना घरे. आज परिस्थिती अशी आहे, सर्वसामान्यांना घरे नाहीत, उसाला दर नाही. मेघोली सारख्या आमच्या बुधरगड तालुक्यामध्ये वित्तहानी झाली, धरण फुटलं, त्यावेळी सर्वसामान्य माणसांना 800 रुपये भाव दिला गुंठ्याला. अशा पद्धतीने इथं कार्य शेतकऱ्यांच्या विषयी म्हणा, सर्वसामान्यांविषयी म्हणा, अशा पद्धतीनं अगदी बेकारीची अवस्था झालेली असताना आज विधानसभेमध्ये जाहीर केलं जातंय की मुख्यमंत्री जाहीर करतात की 300 आमदारांना घरे. आज करोडो रुपयेचा त्यांच्यावर खर्च केला जातो. आज आमदारांना तुम्ही मला सांगा काय कमी आहे. आज आमदारांना लाखो रुपये पेन्शन आहे, गाडी आहे, बंगला आहे, दवाखाना फुकट आहे, तरी सुद्धा त्यांना काय गरज आहे घरांची. आज आम्ही मडले खुर्द गावामार्फत आम्ही आज गावोगाव गली गली फिरून एक एक रुपयाप्रमाणे भीक जमा केली आहे. ती आम्ही आज आम्ही आमदारांना त्या ज्यांना घरं दिले त्यांना आम्ही ते देत आहे. आणखी काय कमी पडत असलं तरी आम्हाला सांगा, तरी गहू तांदूळ असेल ते सुद्धा आम्ही देऊ. अशा पद्धतीनं मडले खुर्द गावामार्फत हा ह्या सगळ्या गोष्टीचा ह्या याचा निषेध करण्यात येत आहे. एवढं बोलतो, धन्यवाद.